नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही ऐकताय आपलं ॲग्रोवनचं शेत मार्केट पॉडकास्ट. आजच्या या पॉडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या पिकांची निवड केली, त्यामध्ये आपल्या कापूस आणि सोयाबीनचा समावेश आहेच. त्याशिवाय गवार, द्राक्ष आणि मका या पिकांचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूयात कापसापासून, कारण कापसामध्ये काहीशा सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत. तर कापसाच्या वायद्यांमध्ये आजही वाढ पाहायला मिळाली, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या 2-3 दिवसांपासून आपल्याला सतत सुधारणा होताना दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी आज दुपारपर्यंत 85.50 सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. कालच्या तुलनेत आज कापसाचे वायदे वाढलेले होते. त्यानंतर देशातील वायद्यांमध्ये सुधारणा झाली. MCX वर वायदे 500 रुपयांनी वाढून 58,000 रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते. वायद्यांमध्ये वाढ झाली, मात्र बाजार समित्यांमधील भाव पातळी मात्र दबावातच होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव 6,500 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आता बघूया सोयाबीन बाजारात काय झालंय. तर देशातील सोयाबीन बाजारात आजही भाव दबावातच होते. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव निचांकी पातळीवर वाढले आहेत. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही 4,400 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक सरासरी 1,60,000 क्विंटलच्या दरम्यान होते. भाव पातळी कमी असूनही बाजारातील आवक कायम आहे. कमी भावात पुरेसे सोयाबीन मिळत असल्याने भावावर दबाव येत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. देशातील बाजारात ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आता बघूया द्राक्ष बाजारात नेमकं काय सुरू आहे. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्षाला प्रति किलो 40 ते 60 रुपये दर होता. मात्र यंदा हंगाम सुरू झाल्यापासूनच द्राक्षाचे भाव कमी होत आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात गतवर्षाच्या तुलनेत 50% दर कमी आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. 1 किलो द्राक्ष तयार करण्यासाठी किमान 30 रुपये खर्च येतो. सध्या द्राक्षाला 20 ते 40 रुपये असा दर मिळतोय. उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा दर कमी मिळतोय, त्यामुळं शेतकरी अडचणीत आले. आता बघूयात गवार बाजारात नेमकं काय चालू आहे. तर गवारचे भाव मागील काही आठवड्यांपासून कायम आहेत. बाजारातील गवारची आवक कमी झाली आहे, मात्र आवक कमी असतानाही उठाव चांगला आहे, त्यामुळे गवारच्या भावातील तेजी कायम आहे. आजही गवारला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 7,000 रुपये भाव मिळाला आहे. गवारची लागवड कमी असल्याने मालही कमी उपलब्ध होत आहे. सध्या गवारची लागवडही कमी दिसते, त्यामुळे पुढील काळातही आवक कमी राहून भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव टिकून आहेत. सध्या देशात मक्याला पोल्ट्रीसह पशुखाद्य उद्योग इथेनॉल उद्योगाकडून चांगली मागणी आहे. त्यामुळं मक्याचा भावही गेल्या महिन्याभरात वाढलेला दिसतोय. मक्याचा भाव सर्वच बाजारात हमी भावापेक्षा जास्त झालाय. सध्या मक्याचा भाव 2,150 ते 2,250 रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याचा भाव मागील 5 दिवसांपासून वाढत आहे. मागच्या आठवड्यात मक्याच्या भावाने गेल्या 3 वर्षातील निचांकी पातळी गाठली होती, पण आता मक्याच्या भावात पुन्हा सुधारणा दिसून येते. देशातही मक्याला आधार देणाऱ्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे मका भावातील वाढ टिकून राहील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट. रोज सायंकाळी 5 वाजता आपण आपल्या या ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. तर पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.